शेतकऱ्याचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाला कवडी मोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यातून नाराजगी व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाला कवडी मोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे। यावर्षी कपाशीवरील बोंडअळीच्या भीतीने लागवडीचे क्षेत्र घटल्याने तसेच शेतकऱ्यांनी आपल्या एकूण क्षेत्रापैकी कमीत कमी क्षेत्रावर कपाशीची लागवड केली, यामुळे यंदा कापसाला 7,000 रुपयांचा भाव मिळेल अशी चर्चा सुरुवातीपासून रंगू लागली। मात्र सध्या अजिंठा परिसरामध्ये 5,500 रुपये ते 5,000 रुपये कापूस खरेदी करण्यात येत आहे। तसेच छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून देखील कमी भावाने कापूस खरेदी करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलंय। आम्ही ह्या वर्षी पाऊस पडला नाही, 2-3 वर्षापासून पाणी नाही, कपाशीला माल आला नाही, जो खर्च आहे तो निघला नाही, दुष्काळाचा प्रसंग झाला। 12 एकर कपाशीमध्ये 6 क्विंटल कापूस निघला। शासनाने तुम्हाला काय पाहिजे? शासनानं मदत करावा आणि आमचा जे बोनस आहे ते आम्हाला द्यावा। व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावाने खरेदी सुरू केली आहे। कपाशीच्या क्षेत्राबरोबरच उत्पन्न देखील पावसामुळे घटले आहे। कपाशी आला सोन्याचा भाव येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस आतापर्यंत घरामध्ये ठेवला होता। मात्र आता शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासू लागल्याने कापूस विक्री काढली। मात्र व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावाने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। अजिंठ्याहून सय्यद एजाज, AI News, औरंगाबाद।